नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एसटीआय रोहिदास चोंदी पाटील। थोडंसं वेगळं, इतरांपेक्षा वेगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आता तुम्ही शीर्षक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल नदीकाठच्या प्राचीन संस्कृती आणि अक्षवृत्तानुसार वनस्पतींचे वितरण असा एक भूगोल आणि एक इतिहास दोघांचं मिश्रण असलेला मुद्दा आहे। मित्रांनो भूगोलाच्या क्रमिक पुस्तकामध्ये दोन तक्ते आहेत, एकाच पानावर त्यावर आपण हे लेक्चर घेतो आहोत। दोन्ही आपल्याला नकाशांच्या माध्यमातून कव्हर करायचं आहे, आकृत्या चित्रांच्या स्वरूपात या ठिकाणी बघायचं आहे। शेवटपर्यंत लेक्चर बघा, नक्कीच तुमचा एक मार्क्स पक्का झालेला असेल। नदीकाठच्या प्राचीन संस्कृती कोणकोणत्या आहेत, कोणत्या संस्कृतींचा विकास होत गेला, बघा सगळ्यात महत्वाचं आपण सोप्याकडून कठीणाकडे जाऊ। ओके, ती म्हणजे भारतातील संस्कृती। भारतातील जी सिंधू नदी आहे, सिंधू नदी खोरे आहे, याच्या जवळचा हा जो पाच नद्यांचा प्रदेश म्हणू आपण, सिंधूच्या उपनद्या ज्याला आपण सबिरा चिलम असं म्हणतो, सतलज बियास रावी चिनाब आणि झेलम या नद्या उपनद्या आणि पुढे त्यांच्यापासून बनलेली सिंधू नदी, या ठिकाणी हडप्पा संस्कृती उदयाला आली। ओके, त्याच्या बाजूला इकडे गंगा नदी सुद्धा होती, ब्रह्मा सुद्धा होती, परंतु ब्रह्मपुत्रा सुद्धा होती, परंतु हडप्पा संस्कृती मुख्यतः सिंधू नदीच्या काठी उदयाला आलेली एक जुनी संस्कृती। पुढे चीनमध्ये तुम्ही जर बघितलं या ठिकाणी हो हँग हो नदी आहे। मित्रांनो या नदीच्या काठी चीनची संस्कृती उदयाला आलेली आहे। ते आपण बघतो आहे आज अपाट असा चीनचा विस्तार आहे। इथे जुनी चीनमधली संस्कृती ही हो यांग नदी जी आहे हिच्या काठी उदयाला आलेली आहे। आणखी एक चीनमधील यांगत्से नदी सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघता आहात हा जो युरोप जवळचा हा भाग आहे, इथे तुम्हाला लक्षात येईल की मेसोपोटेमिया संस्कृती आहे। मेसोपोटेमिया मात्र कोणत्या नदींच्या काठी, कोणत्या नद्या आहे, कोणत्या नदीचं खोरं या ठिकाणी होतं, तर युफ्रेटिस आणि टायग्रीस या दोन नद्या ज्या आहेत यांच्या परिसरामध्ये मेसोपोटेमिया ही संस्कृती उदयाला आलेली आपल्याला दिसून येते। प्राचीन संस्कृती आहे मेसोपोटेमिया अत्यंत, आणि तिचे अवशेषही आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत। त्याच्यानंतर इजिप्तची संस्कृती, नाईल नदी, या नाईल नदीच्या काठी इजिप्त संस्कृती उदयाला आलेली आहे, एक जुनी संस्कृती। मित्रांनो आपण चार महत्वाच्या संस्कृती बघितलेल्या आहे, एक म्हणजे हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या काठी, चीन संस्कृती होयांग हो नदीच्या काठी, मेसोपोटेमिया संस्कृती युफ्रेटिस आणि टायग्रीस नदीच्या काठी, आणि इजिप्त संस्कृती नाईल नदीच्या काठी। चार महत्वाच्या संस्कृत्या ज्यांचा नदीच्या काठी विकास झाला तो आपल्याला या ठिकाणी नकाशांच्या माध्यमातून या एकाच नकाशामधून दिसतो आहे। पुढे आपण जातो आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे नैसर्गिक वनस्पती ज्या आहेत त्यांचे अक्षवृत्तीय वितरण आपल्याला बघायचे आहे। इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग का, कारण की आपण ते मस्त चित्रांच्या स्वरूपात समजून घेतो आहोत। तुम्ही आतापर्यंत विविध पुस्तकांमध्ये बघितलं असेल, परंतु चित्ररूपामध्ये आकृत्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला जायचं आहे, एक वेगळा दृष्टिकोन, माझा वैयक्तिक भूगोलाचा एक वेगळा शिकवण्याचा अँगल आहे, त्यानुसार तुम्हाला मला या ठिकाणी न्यायचं आहे पुढे। ओके, आणि माझं तुम्हाला आव्हान आहे, पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही स्वतःची एक वही आणि पेन ठेवत चला। आता मी तुम्हाला नदीकाठच्या चार संस्कृत्या सांगितल्या ना, लगेच तुम्ही नोटिंग करा ना, तसा एक लहानसा जगाचा नकाशा त्या ठिकाणी जसा जमेल तसा तुम्ही आखा आणि दाखवा तिथे नकाशामध्ये, बाबा इथे भारतामध्ये सिंधू संस्कृती होती, हडप्पा संस्कृती होती सिंधू नदीच्या काठी, इथे चीनमध्ये होयांग हो नदीच्या काठी संस्कृती होती, इजिप्तमधली संस्कृती नाईल नदीच्या काठी होती, पुढे इथे मेसोपोटेमिया संस्कृती आहे। चार संस्कृत्या तोंडपाठ होतात मित्रांनो, आणि तोंडपाठ फक्त नकाशे आणि आकृत्या चित्रे यांच्या माध्यमातूनच होणार आहे, आणि ते दीर्घकाळ लक्षात राहणार आहे, कारण की जास्त कालावधीसाठी लक्षात राहणं हे फार महत्वाचं आहे। पाठ तर असंही होतं तुमचं, परंतु ते अत्यंत कमी वेळेत विसरून जातं, आपल्याला विसरायचं नाहीये, आपल्याला जास्त कालावधीसाठी ते लक्षात ठेवायचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता पुढचा मुद्दा कव्हर करायचा, तो म्हणजे नैसर्गिक वनस्पती या अक्षवृत्तीय दृष्ट्या कशा वितरित झालेल्या आहेत। पुन्हा एकदा जुना तुम्हाला तो पृथ्वी गोल आठवून देतो, या ठिकाणी असा पृथ्वी गोल आहे, इथे ज्या अशा पूर्ण वर्तुळाकार रेषा असतात त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो, ज्याच्यामधलं मध्यभागचं अक्षवृत्त ज्याला आपण विषुववृत्त म्हणत असतो, शून्य अक्षावरच अंशावरचं, आणि ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या। आता आपल्याला या अक्षवृत्तानुसार कशा वनस्पती बदलत जातात हे एकदा या ठिकाणी बघायचं आहे। तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया, बघा
अत्यंत सुरुवातीला शून्य अक्षवृत्तावर आपण या ठिकाणी जातो आहोत, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो आहोत. इथे अत्यंत उंच उंच घनदाट असे वन तुम्हाला दिसतील, ज्यांना आपण विषुववृत्तीय वन म्हणतो. कारण की या ठिकाणी दररोजच पाऊस पडतो आहे, दररोज दुपारून पाऊस पडतो आहे. खूप मोठा उष्ण असा कटिबंध हा आहे. ओके, पावसाचं प्रमाण जास्त आहे, उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. सरळ आहे, शून्य अंश अक्षवृत्त जो विषुववृत्त आहे तिथे कोणती वन असणार? विषुववृत्तीय वन असणार, ज्यांची उंची तुम्ही बघता आहात. आता थोडस विषुववृत्तापासून वरती तुम्ही गेलात, 15 अंश उत्तरेकडे तुम्ही जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला पानझडी वन आढळून येतात. कोणती मित्रांनो? पानझडी वन. आणि आता तुम्ही म्हणाल की हे उत्तरेला का गेले, दक्षिणेला का गेले नाही? एक मुद्दा आहे. मग हे उत्तरेला आणि दक्षिणेला सारखंच आहे का? मान्य आहे, काही प्रमाणात सारखं आहे. परंतु मित्रांनो, जो काही उत्तर गोलार्ध आहे, या उत्तर गोलार्धामध्ये मुख्यतः भूमी जी जमीन आहे ती जास्त आहे. दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचा भाग जास्त आहे. ओके, म्हणजे दक्षिण गोलार्ध हा मुख्यतः जलभाग आहे आणि उत्तर गोलार्ध जो आहे हा मुख्यतः भूभाग आहे. म्हणून आपल्याला मुख्यतः उत्तर गोलार्धाच्या संदर्भात या ठिकाणी विचार करावा लागतो. तर जो 15 अंशापर्यंतचा भाग आहे उत्तरेकडील, या ठिकाणी तुम्ही पानझडी वने बघता आहात. थोडीशी उंची कमी होत गेली आहे. सागवान सारखे वगैरे जे लाकडं आहेत, वृक्ष आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी आढळून येतील. त्याच्यानंतर पुढे उत्तरेला 30 अंशापर्यंत तुम्ही जात आहात, त्या ठिकाणी तुम्हाला गवताळा प्रदेश लागतो. इथे पावसाचं प्रमाण कमी होऊन गेलेलं आहे मित्रांनो. थोडस मध्येच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी उंच उंच अशी गवताळ प्रदेश तुम्हाला आढळून येतील. आणखी तुम्ही उत्तरेला गेले, 45 अंश उत्तरेला अक्षांशावर तुम्ही जेव्हा जाता आहात तेव्हा तुम्हाला काटेरी वन आढळतात. म्हणजे गवताळ प्रदेशापेक्षा सुद्धा आणखी कमी त्या ठिकाणी पाऊस आपण म्हणू. काटेरी झुडपं आहेत, जसं तुम्ही बोरी असेल, बाभळी असेल, खैर असेल, कात असेल, असे काही त्या ठिकाणी तुम्हाला वन आहे त्याच्यामध्ये आढळून येतील. काटेरी वन या ठिकाणी तुम्हाला आढळणार आहेत 30 ते 45 अंश दरम्यान. पुढे 45 ते 60 जो अक्षांश आहे उत्तरेकडील, या ठिकाणी तुम्हाला समशीतोष्ण गवताळ प्रदेश आढळेल. समशीतोष्ण, थोडस सम, थोडस शीत आणि थोडस उष्ण, अशा तीन शब्दांपासून, अशा तीन प्रकारच्या हवामानाचा हा प्रदेश जो आहे याला तुम्ही गवताळ प्रदेश म्हणत आहात. 45 अंशाच्या आसपास हा आहे. पुढे 60 अंशाच्या आसपास जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला मिश्र वने दिसतील मित्रांनो. कोणती वन आहेत? मिश्र वन. 60 अंश उत्तर अक्षांश ज्याला आपण म्हणतो आहोत त्या ठिकाणी हे मिश्र वन आपल्याला आढळतात. त्याच्यानंतर 60 ते 75 अंश उत्तरेला जातो आहोत आपण. ओके, 60 ते 75 अंश उत्तर अक्षांश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रुंद पर्णिवने, म्हणजे इथे पुन्हा पावसाचं प्रमाण थोडस जास्त आहे. हवामान थंड थंड होत चाललेलं आहे. पानं हे रुंद आहेत वृक्षाचे. रुंद पर्णिवन आपण या ठिकाणी बघतो आहोत. त्याच्यानंतर सूची पर्णिवने. मित्रांनो, तुमच्यासाठी एक या ठिकाणी प्रश्न माझा असेल, आपण जे वनाचे प्रकार बघतो आहोत त्या त्या वनामधील तुम्हाला काही वृक्ष तुम्ही वाचलेले असतील तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. समजा विषुववृत्तीय वनामध्ये कोणते वृक्ष आढळतात, त्याच्यानंतर पानझडी वनामध्ये कोणते वृक्ष आढळतात, काटेरी वनामध्ये कोणते वृक्ष आढळतात, गवताळ वनामध्ये कोणते नेमके त्या ठिकाणी वृक्ष आढळतात, रुंद पर्णिवनामध्ये कोणते वृक्ष आढळतात, सूची पर्णिवनामध्ये कोणते वृक्ष आढळतात, इथे 75 अंशादरम्यान. आता या ठिकाणी तुम्ही एकदम 90 अंशाकडे जेव्हा जात आहात 75 अंशापासून तेव्हा तुम्हाला टुंड्रा वनस्पती आढळतात. टुंड्रा प्रदेश आपण ज्याला म्हणत असतो, अत्यंत बर्फाळ असा हा प्रदेश आहे. या ठिकाणी खूप थंडीमध्ये जगणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्याच फक्त आपल्याला आढळणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण वनस्पतींची अक्षवृत्तीय वितरण या ठिकाणी बघितलेले आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक सोप्या भाषेमध्ये कुठेतरी समजण्यास सोपा गेला असेल. अत्यंत त्या ठिकाणी म्हणजे लक्षात राहणारी भाषा जी की चित्रांची भाषा आहे त्याच्यामध्ये आपण हा बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.